आज आपण कम्पॅरिंग इंटिजियर्स म्हणजे पूर्णांक संख्यांचा लहान मोठेपणा संदर्भात माहिती मिळवणार आहोत ही नंबर लाईन आहे या नंबर लाईनवर हे जे आहेत हे निगेटिव्ह इंटिजिअर्स आहेत हा झिरो आहे आणि हे पॉझिटिव्ह इंटिजिअर्स आहेत आता आपल्याला बघायचं आहे की लगतच्या संख्येत एक मिळवल्यानंतर कोणती संख्या येते मायस थ्री मायनस थ्रीमध्ये प्लस वन केला तर काय येतो मायनस वन ये मायनस टू काय येतो मायनस टू येतो मायनस फोर त्याच्यामध्ये प्लस वन मिळवला उत्तर काय येतं मायनस थ्री बघा या ठिकाणी मायनस फाईव प्लस वन उत्तर आलेलं आहे मायनस फोर आता आपण हे संख्या रेषेवर पाहू मायनस थ्री कुठे आहे मायनस थ्री या, या ठिकाणी आहे मायनस थ्रीमध्ये आपण काय मिळवलेलं आहे प्लस वन मिळवलेलं आहे उत्तर काय आलेलं आहे मायनस टू आलेलं आहे मायनस टू कोणत्या बाजूला आहे थ्रीच्या राईट साईडला आहे कोणत्या साईडला आहे राईट साईडला आहे म्हणजे मायनस टू इज मोर दॅन थ्री किंवा ग्रेटर दॅन थ्री मायनस टू इज ग्रेटर दॅन मायनस थ्री म्हणजे मायनस टू जो आहे हा मायनस थ्रीपेक्षा मोठा आहे कारण का तर तो संख्या रेषेवर उजव्या बाजूला आहे आता बघा आपण इथं मायनस फोर हा आहे मायनस फोर या मायनस फोरमध्ये वन मिळवला उत्तर काय आलेलं आहे मायनस थ्री मायनस थ्री हा सुद्धा मायनस फोरच्या राईट साईडला आहे त्यामुळे मायनस फोरपेक्षा मायस थ्री जो आहे हा मोठा आहे म्हणजेच मायनस थ्री इज ग्रेटर दॅन मायनस फोर तुमच्या लक्षात आलं असेल म्हणजे याच्यावरून आपल्या असं आपल्या लक्षात येईल की उजव्या बाजूचे जे पूर्णांक असतात किंवा उजव्या बाजूचे जे, जे इंटिजियर्स असतात ते नेहमी मोठे असतात डाव्या बाजूपेक्षा मोठे असतात आता इथे मायनस फाईव आहे या मायनस फाईवमध्ये मा आपण वन मिळवला तर उत्तर येतं मायनस फोर मायनस फोर हा सुद्धा कोणत्या या मायनस फाईव्हच्या कोणत्या साईडला आहे राईट साईडला आहे मग या ठिकाणी जे आहेत तसंच आपण जर पाहिलं तेच आपण पाहिलं तर इथे प्लस थ्री प्लस फोर प्लस थ्री प्लस, थ्री, प्लस, थ्री, प्लस फोर याच्यात उत्तर आलेलं आहे प्लस फोर प्लस थ्रीमध्ये प्लस वन मिळवला प्लस फोर आलेला आहे फोर थ्रीच्या कोणत्या साईडला आहे या ठिकाणी इथे उजव्या साईडला आहे इथे जो आहे तो उजव्या साईडला आहे प्लस फोर प्लस वन प्लस फाईव्ह म्हणजे हा जो आहे प्लस फाईव हा फोरच्या कोणत्या साईडला आहे उजव्या बाजूला आहे प्लस फाईव प्लस वन आलेला आहे प्लस सिक्स सिक्स हा सुद्धा काय आलेला आहे तर हा या ठिकाणी प्लस सिक्स हा पेक्षा मोठा आहे मग हे जे मी चिन्ह दिलेले आहेत हे चिन्ह जे आहे ते ग्रेटर दॅन अँड लेस दॅनचे चिन्ह आहेत म्हणजे याचा अर्थ असा होतो की मायनस एट पेक्षा हा सेवन जो आहे हा मोठा आहे मायनस सेवन मायनस सेवन जो आहे हा मोठा आहे त्यानंतर मायनस सेवनपेक्षा मायनस सिक्स मोठा आहे मायनस सिक्सपेक्षा मायनस फाईव्ह मोठा आहे मायनस फाईव्हपेक्षा मायनस फोर मोठा आहे आणि मायनस फोरपेक्षा मायनस थ्री हा मोठा आहे मायनस थ्रीपेक्षा मायनस टू मोठा आहे मायनस टूपेक्षा मायनस वन हा नक्कीच मोठा असणार आणि मायनस वनपेक्षा झिरो हा मोठा असणार म्हणजे एक लक्षात ठेवा या ठिकाणी जर आपण पाहिलं इथे जर आपण पाहिलं तर इथे झिरो आणि या ठिकाणी मायनस हंड्रेड दिलेला असेल तर नेमकं मोठा कोणता असणार या ठिकाणच्या याच्यावरून आपल्याला असं लक्षात येईल की झिरो जो असणार तो काय असणार मोठा असणार इथे लक्षात सगळ्यांच्या मग या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी इथे कम्पॅ कंप्या, कम्पॅरिंग इंटिजियस किंवा पूर्णांकांचा लहान मोठेपणा हा या पद्धतीने आपल्याला दाखवता येतो आता या ठिकाणी आपल्याला काही पूर्णांकांचा लहान मोठेपणा दाखवायचा आहे या ठिकाणी मायनस नाईन आहे या ठिकाणी मायनस फॉर्टी सेवन आहे मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मायनस नाईन आणि मायनस फोर्टी सेवन मायनस नाईन इज ग्रेटर दॅन मायनस फोर्टी सेवन बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी हे जे आहेत हे या ठिकाणी मायनस नाईन हा जो आहे हा मायनस फॉर्टी सेवनपेक्षा मोठा आहे हे आपल्या लक्षात येईल या ठिकाणी पुन्हा इथे आपण मायनस फॉर्टी टू आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मायनस फिफ्टी सिक्स आहे आता या ठिकाणी अशा पद्धतीने मी घेतलेलं आहे मायनस फ मायनस फिफ्टी सिक्स आणि मायनस फॉर्टी टू मग यामध्ये कोणता मोठा असणार नक्कीच हा फॉर्टी टू जो आहे हा मायनस फॉर्टी टू मायनस फॉर्टी टू जो आहे हा मायनस फोर्टी टू काय असणार मोठा असणार किंवा मायनस फॉर्टी टू इज ग्रेटर दॅन मायनस फिफ्टी सिक्स हे असणार अशा पद्धतीने आपल्याला आपण जर हे लावलं ला। या अशा पद्धतीने जर आपण हे तयार करून घेतलं आणि या ह्या हे जर आपण अंक लाव ला 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 हे केले तर आपल्याला ताबडतोब लक्षात येईल की कोणते अंक मोठे आहेत कोणते अंक लहान आहेत हे आपल्या लक्षात येईल या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे हा साधा खेळ आपल्याला खेळता येईल दोन मुलांनी हे क दोन मुलांनी अशा पद्धतीचे अंक तयार करायचे दोघांनी अंक मांडायचे आणि कोणत्या साईडला हे जे असं चिन्ह तयार करायचं आणि हे हा इथं फॉर्टी मायनस फॉर्टी टू हा जो आहे तो मायनस फिफ्टी सिक्सपेक्षा मोठा आहे पुन्हा या ठिकाणी जे आहे या ठिकाणी मायनस सिक्स्टी फोर आणि मायनस नाईन्टीन दिलेलं आहे मायनस नाईन्टीन हा जो आहे हा याच्यापेक्षा मायनस सिक्स्टी फोरपेक्षा नक्कीच मोठा असणार या ठिकाणी पुन्हा हा मायनस नाईन आणि मायनस फॉर्टी सेवन हा नेहमी मायनस फॉर्टी सेवनपेक्षा मायनस नाईन हा मोठा असणार या पद्धतीने आपण हे सांगितलेलं आहे एक लक्षात ठेवा इथे समजा या ठिकाणी निगेटिव्ह नंबर दिलेले आहेत तर हा ठे या ठिकाणी नि? हे निगेटिव्ह नंबर, निगेटिव नंबर, नंबर जे आहेत हे निगेटिव्ह नंबरपेक्षाही पॉझिटिव्ह नंबर हे मोठे असतात म्हणजे हे पॉझिटिव्ह नंबर जे असतात ते काय असतात मोठे असतात इथे आपण फिफ्टी सिक्स इथे जर आपण पाहिलं तर हा प्लस फोर्टी वन आहे मायनस फिफ्टी सिक्स आहे प्लस फोर्टी वन हा मोठा असणार या ठिकाणी मायस सिक्स्टी फोर आहे इथे प्लस फिफ्टी एट आहे तर या ठिकाणी फिफ्टी एट हा नेहमी काय असणार मोठा असणार कारण तो काय आहे पॉझिटिव्ह आहे या ठिकाणीसुद्धा या ठिकाणी इथे जे आहे तर हा काय आहे फॉर्टी नाईन आणि प्लस फॉर्टी नाईन आणि मायनस नाईन हा प्लस फोर्टी नाईन जो आहे तो मोठा असणार हे आपल्या लक्षात येईल तर या पद्धतीने आपल्याला ह्या पूर्णांकांचा लहान मोठेपणा जो आहे हा लहान मोठेपणा आपण लक्षात ठेवा आणि याचा उपयोग जो आहे तो आपल्याला उदाहरणं सोडवण्यामध्ये होणार आहे समजलं